शहरातील आईसाहेब महाराज पुतळ्यापासून बिंदू चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला असणाऱ्या विद्युत ट्रान्सप्लांटला सकाळी 11:30 दरम्यान अचानक आग लागली। बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं। वर्दळीचा परिसर असल्यानं या ठिकाणी सकाळी गर्दी होती, मात्र नागरिकांनी तत्काळ याबाबतची माहिती अग्निशामक दलाला कळवली। महापालिकेच्या अग्निशामक दलानं घटनास्थळी येऊन ही आग विझवली। या आगीमुळे परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निर्माण झाले होते। आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र विद्युत ट्रान्सप्लांटचं मोठं नुकसान झालंय। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।